वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। रामटेक से माजी भाजपा आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्याविरोधात भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उघड विरोध दर्शवला। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं मल्लिकार्जुन रेड्डी यांचा भाजपमधून आता 6 वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यामुळे आता निलंबित करण्यात आलेले रेड्डी कारवाईनंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मल्लिकार्जुन रेड्डी यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन केलंय। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। जयस्वाल यांना उमेदवारी एकीकडे जाहीर करण्यात आली आणि त्यांनी विरोध केला आणि त्याचाच परिणाम म्हणून 6 वर्षांसाठी त्यांचं निलंबन झालंय। आता नेमकी काय भूमिका रेड्डी यांच्याकडून घेतली जाते हे येत्या काळात पाहावं लागेल। त्याला त्या ठिकाणी मीडिया समोर आणि सार्वजनिक बैठकांमध्ये पक्षाबद्दल त्या ठिकाणी रुगवळ्या पद्धतीने पक्षाचं उल्लंघन करणे, पण पुढच्या काळामध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये महायुतीच्या विरुद्ध जो जो नेता आणि कार्यकर्ता अशा पद्धतीचं जाहीर बंड पुकारेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। आता आम्ही त्या ठिकाणी पक्षामध्ये डायस आहे, त्या डायसवर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, पण उघडपणे जाहीरपणे पक्षाच्या विरुद्ध त्या ठिकाणी अनुशासन करणे हे मान्य नाही। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।